देशाच्या रक्षणासाठी सदैव सज्ज असलेल्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा उपक्रम म्हणजे धागा शौर्याचा राखी अभिमानाची. आपल्या सैनिकांना प्रेमाची पत्ररूपी राखी पाठवण्याचा हा उपक्रम जी 24 तासच्या वतीनं गेली 3 वर्ष राबवला जातोय. यावर्षी राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई लर्निंगमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. हा कार्यक्रम नेहमीच्या सण समारंभांपेक्षा निश्चितच वेगळा आहे. जीवावर उदार होऊन देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती असलेल्या भावना व्यक्त करण्याचं हे व्यासपीठ आहे. निवृत्त लष्करी अधिकारी ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्या उपस्थितीत या वर्षीच्या धागा शौर्यचा राखी अभिमानची या उपक्रमाचा शुभारंभ झाला. जीचं कौतुक करायला पाहिजे की तुम्ही जे चांगले कार्यक्रम होता आहेत त्याला तुम्ही प्रसिद्धी देत आहात. त्याच्यामुळे लोकांकडे चांगले कार्यक्रम पोहोचायला पाहिजे, कारण या देशामध्ये चांगले कार्यक्रम पण होत आहेत, चांगली माणसं पण आहेत, आणि ते देशाची प्रगती करण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहेत. तर त्यांना जर प्रसिद्धी मिळाली तर लोकांना कळेल की या देशामध्ये फक्त हिंसाचार नाही, चांगल्या गोष्टी पण होत आहेत. राजीव गांधी अकादमीच्या विद्यार्थ्यांनी नानाविध कल्पनांचा वापर करत सुंदर अशी पत्र लिहिली. सर्वत्र नकारात्मकता पसरली असताना जी 24 तासचा हा उपक्रम म्हणजे सामाजिक बांधिलकीचं प्रतीक असल्याच्या भावना या प्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केल्या. अनेक उपक्रम जी 24 तास घेत असतात त्याच्यामध्ये आज हा अनोखा वेगळा उपक्रम त्यांनी आज राजीव गांधी शाळेमधून सुरू केला, त्याबद्दल मी जी 24 तासचे नारुणजी तुमचे मनापासून धन्यवाद तुम्हाला देतो. कारण ही शाळेतल्या मुलांना हे संस्कार ह्याच वेळी घडले गरजेचं आहे आणि ती अचूकता तुम्ही बरोबर ओळखली. सैनिकांना पत्र लिहिण्याचा हा उपक्रम राज्यातील सर्व जिल्ह्यात राबवला जाणार आहे. त्यानंतर ही पत्र सैनिकांपर्यंत प्रत्यक्ष स्वरूपात पोहोचवली जाणार आहेत. एक माध्यम म्हणून विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवण्यामध्ये जी 24 तास ही वाहिनी नेहमीच अग्रेसर राहिली आहे. त्याला मिळत असलेला प्रतिसाद हा चांगलं काहीतरी घडत असल्याची पावती आहे. त्यामुळेच हा वसा आम्ही मनोभावे जोपासणार आहोत. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया.